सुहास बहुळकर हे कल्पक, कुशल व प्रतिभाशाली चित्रकार आहेत. त्यांच्या कुंचल्याने साकारलेली अनेक पोर्ट्रेट्स वेगवेगळ्या संस्थांच्या दालनात झळकत आहेत. बहुळकर यांच्या कलेचा मराठी सुसंस्कृत जगाला झगमगाटी परिचय झाला तो त्यांनी एशियाटिक लायब्ररीसाठी दुर्गा भागवत यांचं व्यक्तिचित्र हुबेहूब साकारलं तेव्हा. बहुळकर यांचं पोर्ट्रेट चितारण्याचं कौशल्य त्यांच्या लहानपणीच दिसून आलं होतं. ते पुण्यामध्ये शाळेत असताना त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि उपराष्ट्रपती झाकीर हुसेन यांचं पोर्ट्रेट बनवण्याची संधी मिळाली होती. बहुळकर यांनी कला शिक्षण घेतल्यावर जे जे स्कूलमध्ये प्राध्यापकी केली त्यांनी ती एका टप्प्यावर सोडली आणि त्यानंतर मोठमोठ्या कामगिऱ्या पार पाडल्या. त्यांनी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात क्रांतिकारकांचा सशस्त्र स्वातंत्र्य लढा विविध दृश्य माध्यमातून साकारला. तसंच मध्य प्रदेशात चित्रकूट येथे त्यांनी चित्रातून रामकथा सादर केली. माडगुळकर, फडके यांच्या तोडीस तोड असं ते चित्र रामायण आहे. त्यांची चित्र परदेशातील 21 एकल प्रदर्शनांमधून आणि 58 समूह प्रदर्शनांमधून सादर केली गेली आहेत. बहुळकर यांचा कुंचला जसा त्यांच्या हातात खुलून उठतो तशी त्यांची लेखणीही त्यांच्या हातामध्ये लीलया चालत राहते. त्यांच्या हातून मॉन्युमेंटल वाटावी अशी 3 पुस्तकं साकार झाली आहेत. देऊस्कर व शिल्पकार करमरकर यांची चरित्र आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचा इतिहास हे ते 3 ग्रंथ. त्याशिवाय तेवढ्याच तोलामुलाचा दृश्यकला क्षेत्रातील व्यक्तींचा चरित्रात्मक कोश हे काम देखील त्यांनी अन्य 2 संपादकांच्या सहकार्यानं सिद्ध केलं. त्याची इंग्रजी आवृत्ती लवकरच प्रसिद्ध होत आहे. कलावंत हा सहसा आत्मकेंद्री असतो. बहुळकर तसे मनस्वी आहेतच, परंतु त्यांचं मन खूप मोठं आहे. त्यांना एकूण चित्र, शिल्पकला या क्षेत्राविषयीच आस्था आहे. त्यामुळेच ते हे लेखन आत्मीयतेने करू शकले. त्याखेरीज त्यांनी आलमेलकरांची चित्रसंपदा संग्रहित केली आहे. सध्या ते नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या भारत सरकारच्या संस्थेचे मानद अध्यक्ष आहेत. बहुळकर यांना चित्रकलेखेरीज खाद्यपदार्थांची बरीच माहिती आहे. त्यांची ती रुची वेगळीच. ते खाद्यपदार्थ संबंधातील भारताच्या अनेक शहरांची वैशिष्ट्ये सांगू शकतात व तसे पदार्थ तयार देखील करू शकतात.